वालीव पोलिसांच्या ताब्यातले काळ्या भुरख्यातले हे आरोपी आहेत दीपक सिंग आणि मुकेश यादव। नवरात्रोत्सवात देवीसमोरची दानपेटी चोरल्याच्या आरोपावरून त्यांनी 3 अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली। तब्बल 3 तास ते मुलांना अमानुषपणे मारहाण करत होते। आधी घरात डांबून त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी चक्क पट्ट्याने या मुलांना मारलं गेलं। मतलब इधर से लेके गए सुबह और उधर बैठाए थे 5 बजे तक। मारे कितना? 3 घंटा। और कैसा मार रहे थे तुझे? बैल से। क्या पिला रहे थे तुझे? गाजा। कितना बार बनाए? 2 बार बनाए थे। तो आपने गाजा पिया? मैं नहीं पीला था, बोलते मारूंगा। तो आपने गाजा पी लिया? हाँ। फिर क्या हुआ? फिर और मारे? पीडित मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली खरी, मात्र कारवाई काही झालीच नाही। अखेर प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे पोलिसांनी 2 गुंडांना अटक केली आहे। 2 लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आता, आणि तेच मुकेश यादव आणि दीपक सिंग। त्याला जेवढा मारहाणीचा प्रकार आहे ना, तो आम्हाला माहीत नव्हता। आता जी क्लिपवरून समजलं, आता आम्ही त्या क्लिप बघून आणि डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेऊन पुढील कारवाई। मुंबईला लागूनच असलेल्या नालासोपारा शहरात गाव गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे अशा गुंडांवर कायद्याची जरब बसवणं गरजेचं आहे। प्रवीण नलावडे, झी मीडिया, नालासोपारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।